विद्यार्थी मित्रांनो आज आपण रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे याबद्दल शिकणार आहोत तुम्ही पूर्वी भौतिक आणि रासायनिक बदल याचा अभ्यास केलेला आहे भौतिक बदल तात्पुरते आणि प्रत्यावर्ती असतात तर रासायनिक बदल कायम राहतात आणि प्रत्यावर्ती नसतात रासायनिक बदल आपल्याला फक्त रसायन प्रयोगशाळेतच दिसतात का उत्तर नाही असे आपल्याला असंख्य रासायनिक अभिक्रिया आपल्या रोजच्या जीवनात बघायला मिळतात जसे अन्न शिजताना केक बनवताना फळे पिकताना श्वसनक्रिया पचनक्रिया हिरव्या वनस्पतींचे प्रकाश संश्लेषण लाकडाचे ज्वलन लोखंड गंजणे इत्यादी आपण या अभिक्रियांचे वर्गीकरण कसे करू शकतो आपण त्यांचा अभ्यास कसा करू शकतो या अभिक्रिया एकमेकांपासून निराळ्या कशा असतात आपण रासायनिक अभिक्रिया विस्ताराने शिकलो की या सर्व गोष्टी समजतील रासायनिक अभिक्रियांचे प्रकार संयोग अभिक्रिया दोन अभिक्रिया कारकांचा संयोग होऊन एक उत्पादित बनते साधारणपणे संयोग अभिक्रिया उष्मादायी असतात कारण बंध बनताना ऊर्जा बाहेर पडते टू एम जी अधिक ओ टू पासून आपल्याला टू जी ओ मिळते सी ए ओ अधिक एच टू ओ यांची अभिक्रिया होऊन आपल्याला मिळते सी ए ओ एच टू अधिक हीट एन एच थ्री अधिक एच सी एल यांची अभिक्रिया होऊन आपल्याला मिळते एन एच फोर सी एल विस्थापन अभिक्रिया जेव्हा एका संयुगातील कमी अभिक्रियाशील मूलद्रव्याच्या आयनाची जागा दुसरे जास्त अभिक्रियाशील मूलद्रव्य स्वत आयन बनवून घेते त्या रासायनिक अभिक्रियेला विस्थापन अभिक्रिया म्हणतात याला एकेरी विस्थापन असेही म्हणतात ई अधिक सीयूसओ फोर यांची अभिक्रिया होऊन आपल्याला मिळते एफसओ फोर अधिक सीयू एफ ई जास्त क्रियाशील असल्यामुळे तो सीयू त्याच्या क्षारातून विस्थापित करतो अपघटन अभिक्रिया एक अभिक्रिया कारकाचे दोन पदार्थांमध्ये विभाजन होते थर्मल अपघटन उष्णतेमुळे होते सी ए थ्री यापासून आपल्याला सी एओ अधिक टू मिळते सी ट्वेल्व एच ट्वेंटी टू ओ इलेवन यापासून आपल्याला ट्वेल्व सी अधिक इलेवन एच टू ओ मिळते विद्युत अपघटनिक क्षपण किंवा विद्युत अपघटन विद्युत धारेमुळे होते टू एच टू ओ यापासून आपल्याला टू एच टू अधिक ओ टू मिळते फोटोलायटिक अपघटन प्रकाशामुळे होते टू एजी सी एल यापासून आपल्याला टू एजी अधिक सीएल टू मिळते टू एच टू ओ टू यापासून आपल्याला टू एच टू ओ अधिक ओ टू मिळते दुहेरी विस्थापन अभिक्रिया ज्या अभिक्रियांमध्ये अभिकारकांमधील आयनांची अदलाबदल होऊन अवक्षेप तयार होतो अशा अभिक्रियांना दुहेरी विस्थापन अभिक्रिया असं म्हणतात ए बी अधिक सी डी यांची अभिक्रिया होऊन आपल्याला मिळते ए डी अधिक बी सी ए सी हे धनभारीत आणि बी डी हे ऋण असतात बी ए एसओ फोर अधिक के टू सी आर ओ फोर यांची अभिक्रिया होऊन आपल्याला मिळते फोर अधिक के टू ओ फोर ओ थ्री अधिक एन एस सी एल यांची होऊन आपल्याला मिळते एजी सी एल अधिक एन एन ओ थ्री उष्माग्राही अभिक्रिया या अभिक्रियांमध्ये बाहेरील उष्णता वापरली जाते बंध तुटताना ऊर्जेची गरज असते म्हणून उष्णता शोषली जाते एन एच फोर सी पाण्यात विरघडवले तर परीक्षा नळी थंड होते सी थ्री अधिक हीट यापासून आपल्याला सी ए अधिक सीओ टू मिळते उष्मादायी अभिक्रिया या अभिक्रियांमध्ये बंध बनतात म्हणून उष्णता बाहेर फेकली जाते जेव्हा एन ए ओ एच पाण्यात विरघडते तेव्हा उष्णता बाहेर फेकली जाते थर्मल अभिक्रिया एफ ई टू ओ थ्री अधिक टू एल यांची होऊन आपल्याला मिळते टू एफ अधिक एल टू ओ थ्री अधिक उष्णता ऑक्सिडीकरण अभिक्रिया अभिक्रिया कारकाचा ऑक्सिजनशी संयोग होतो तेव्हा अभिक्रियेला ऑक्सिडीकरण अभिक्रिया म्हणतात टू एम जी अधिक ओ टू यांची होऊन आपल्याला मिळते टू एम जी ओ सी अधिक ओ टू यांची अभिक्रियाहून आपल्याला मिळते सी ओ टू जेव्हा अभिक्रिया कारकातून हायड्रोजन निघून जातो तेव्हा अभिक्रियेला ऑक्सिडीकरण अभिक्रिया म्हणतात मॅग्नेशियम डायहायड्रोइड विघटन होऊन मॅग्नेशियम आणि हायड्रोजन मिळतात इथेनने हायड्रोजन गमावला की इथिन बनते सी एच थ्री सी एच टू ओ एच यापासून आपल्याला सी एच थ्री सी ओ ओ एच मिळते इथील अल्कोहोल आमलारी के टू ओ सेवन या उत्प्रेरकाच्या उपस्थितीत ऑक्सिडीकरण अभिक्रिया होऊन ॲसेटिक आम्ल तयार होते याचा अर्थ असा होतो की के टू सी आर टू ओ सेवन हा ऑक्सिजनचा स्रोत आहे याचप्रमाणे के एम एन ओ फोर एच टू एस ओ फोर आणि एच टू ओ टू यांचाही उपयोग रासायनिक ऑक्सिकारक म्हणून करता येतो ओझोन हा सुद्धा एक रासायनिक ऑक्सिकारक आहे जेव्हा कोणत्याही आयनाचा धनभार वाढतो किंवा ऋणभार कमी होतो तेव्हा सुद्धा अभिक्रियेला ऑक्सिडीकरण अभिक्रिया म्हणतात टू के एम एन ओ फोर अधिक टेन एफ ई एस ओ फोर अधिक एट एच टू एस ओ फोर यापासून आपल्याला मिळते के टू एस ओ फोर अधिक टू एम एन एस ओ फोर अधिक फायव्ह एफ ई एस ओ फोर थ्री अधिक एट एच टू ओ यामध्ये धनप्रभार वाढतो म्हणून ही ऑक्सिडीकरण अभिक्रिया आहे